आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। कोळसा खाण वाटप प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी कायम ठेवली आहे। सलग चौथ्या दिवशी संसदेमध्ये कामकाज ठप्प झालं। विरोधकांच्या पवित्र्यामुळे सरकार आणि पंतप्रधान अडचणीत आलेत का? संसदेचं कामकाज ठप्प राहिल्यामुळे कोट्यवधींच्या निधीचा चुराडा होणं योग्य आहे का? सत्ताधाऱ्यांचा चर्चेचा प्रस्ताव विरोधक का स्वीकारत नाहीत? या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊया वाय धिस कोलावेरी या कार्यक्रमात। आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण अगोदर बघूया की नेमका हा कोळसा खाण घोटाळा काय आहे, सध्या काय त्याच्यावरून रणकंदन माजलेलं आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही काय भूमिका आहे याबाबतचा हा खास रिपोर्ट। कोळसा खाण वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधकांनी गेल्या 4 दिवसांपासून संसदेचं कामकाज बंद पाडलंय। पंतप्रधान जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत कामकाज चालू न देण्याचा विडा विरोधकांनी उचललाय। तर कॅगनं दाखवलेला नुकसानीचा आकडा काल्पनिक असून प्रत्यक्ष सरकारी तिजोरीचं काहीच नुकसान झालं नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे। जून 2004 ते डिसेंबर 2011 मधील कोळसा खाणींच्या वाटपासंबंधांचा हा वाद आहे। यामध्ये सरकारचं 1,86,000 कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय। कोळसा खाणींच्या वाटपासाठी कुठलेही निकष लावण्यात न आल्यामुळे हे नुकसान झाल्याचं कॅगचं म्हणणं आहे। 2002 ते 2011 या काळात एकूण 238 खाणींचं वाटप करण्यात आलं। यातल्या 194 खाणींबाबत कॅगनं आक्षेप नोंदवलाय। यातल्या बहुतांश खाणी 2005 ते 2009 या कालावधीत वाटल्या गेल्या। यावेळी पंतप्रधानांकडे बहुतांश काळ कोळसा मंत्रालयाची जबाबदारी होती। काँग्रेसनं मात्र कॅगच्या अहवालाचा विपर्यास करण्यात येत असल्याची टीका केली आहे। कोल इज नॉट माइंड, इफ कोल रिमेन्स बरीड इन मदर अर्थ, वेअर इज द लॉस? The loss can arise only if one ton of coal is taken out of Mother Earth. मेरा इस संबंध में आपसे यही कहना है कि जब सीबीआई की इंक्वायरी शुरू हो गई है, सीबीआई इंक्वायर कर रही है, उस पर किस तरह की आपत्ति उठाई जा रही है? क्यों ये आपत्ति उठाई जा रही है जब सीबीआई जो एलोकेशंस हुए हैं उनकी सीबीआई इंक्वायरी कर रही है? सीबीआई खुद ब खुद सारी चीजें प्रस्तुत कर देगी, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। हो सकता है कुछ कंपनीज ने गलत इन्फॉर्मेशन दी हो, गलत रिटर्न दाखिल किए हो। भाजप देखील नमती भूमिका घ्यायला तयार नाही। चर्चा अनेक वेळावर केलेली आहे। आम्ही चर्चा केली नव्हती का? कॉमनवेल्थ गेम्स बद्दल चर्चा केली होती तेव्हा प्रधानमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की त्यात काही तथ्य नाही, यात काही भ्रष्टाचार नाही। 2G स्पेक्ट्रम बद्दल चर्चा झाली तेव्हाही तेच सांगितलं होतं, पण पुढे काय झालं? पुढे 2G स्पेक्ट्रम मध्ये राजाला जेलमध्ये जावं लागलं, पुढे काय झालं? कन्मेडला जेलमध्ये जावं लागलं। त्यामुळं चर्चेतून हेच सरकार, मला वाटतं की एवढा मोठा कॅगनी आरोप केला असताना सरकारची काय अकाउंटेबिलिटी आहे की नाही? संसदेचं कामकाज सलग 4 दिवस ठप्प झाल्यामुळे सरकारचं कोट्यवधींचं नुकसान होत आहे, त्यामुळे हा कोळसा आणखी किती काळ उगाळला जाणार असा प्रश्न जनतेला पडलाय। Z24 तासाठी ब्युरो रिपोर्ट। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, तर नवी दिल्लीहून दैनिक सकाळचे चीफ ऑफ ब्युरो अनंत बागाईतकर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। बागाईतकरांकडे सुरुवातीला आपण जातो आहोत। बागाईतकर, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुरुवातीला तुम्ही हे सांगा की काय नेमका हा घोळ आहे, का कशा प्रकारे हा दिल्लीमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे, संसदेचं कामकाज ठप्प आहे आणि जनतेचं यामुळं नेमकं काय नुकसान होत आहे? एकतर तुम्ही आधी जे प्रेझेंटेशन दिलं त्याच्यातली एक फॅक्च्युअल करेक्शन मी करतो की कॅगचा जो अहवाल आहे तो 56 खाणींबद्दलचाच आहे। तुम्ही जो जी फिगर सांगितली ती बरोबर नाही आहे, त्यामुळे हा 56-57 खाणींबद्दलचाच हा अहवाल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना ज्या काही इरेग्युलॅरिटीज आढळलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात त्यांनी हा अहवाल दिलेला आहे। आणि तो जो 1,87,000 कोटी रुपयांचा जो काही त्यांनी जो लॉस दाखवलेला आहे
की ज्याच्यामुळे सरकारचं नुकसान झालेलं आहे, तर तो देखील एक प्रकारे जसा आधीच्या स्पेक्ट्रमच्या प्रकरणामध्ये होतो त्याप्रमाणे प्रिझम्प्टिव्ह, म्हणजे अमुक झालं असतं तर इतका तोटा सरकारी तिजोरीला झाला असता असं प्रिमाइस किंवा असं एक गृहीतत्व त्याच्यामध्ये कॅगली मांडलेलं आहे. तर हे कोळसा खाणीच्या परवान्याचं प्रकरण आहे. आता त्या मुद्द्यावरून बीजेपीने जे काही संसदेचं कामकाज गेले चार दिवस चालू दिलेलं नाही किंवा या विषयावर चर्चेची आमची अजिबात तयारी नाही, पण पंतप्रधानांनी राजीनामा दिला तरच गोष्टी पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.